आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेल्या निधीच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसून फक्त अजित पवारांचा फोटो का असा प्रश्न भाजपाचे मोर्शी विधानसभा प्रमुख डॉक्टर मनोहरांडे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना केला आहे डॉक्टर मनोहर आंडे यांनी मध्य प्रदेश निवडणूक संदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांना चांगलाच टोला लावला होता कोण काय म्हणते काय नाही म्हणत त्याच्यावर मी अजिबात लक्ष देत नाही हे जर लक्ष द्यायला लागलं आणि विरोधकांचं कामच तेराच असते की कुठेतरी बिभा टाकणे जाणीपूर्वक दिसू नये वरुड शहरात चर्चेला उधान फुटले आमदार देवेंद्र भुयार आता डॉक्टर मनोहर आंडे यांच्यावर पलटवार करतील का कोण फेसबुकवर काय लिहिन व्हॉट्सअप वर काय कोण कुठली टीका करते याच्यावर मी अजिबात पाहत नाही पण घडलं असं काही की राजकारणात विरोधकांबद्दल कोणी असं सुद्धा बोलू शकतं असं पहिल्यांदाच पाहायला मिळालं पहा काय होती प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांची डॉक्टर मनोहरांडे यांच्याबद्दल मोर्शी मतदारसंघाची व आमदार देवेंद्रजी भुयार विकासाची गंगोत्री वरुण बोर्शी मतदारसंघामध्ये राबवणारे गार आणि विकासाच्या विकासाकरता सतत झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्रजी भुयार सर आज आज संत्रानगरीमध्ये विविध विकासाचे कामं होत आहेत मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं होत आहेत परंतु काही लोक तरी सुद्धा आपल्याला आरोप करत आहेत याबद्दल काय सांगू शकाल मुळात लोकांनी कृषी मंत्र्यांना पराभूत करून माझ्यासारखे एका सामान्य कार्यकर्त्याला जे निवडून दिलं ते या भावनेपुठे निवडून दिलं की दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जे कामं होऊ शकले नाही ते तू त्या हाताने कर यासाठी आपल्याला निवडून दिलं बले तेरव्या मरणं दशवे अकरमाशे वाढदिवस बारशे हे करायला लोकांना निवडून दिलं नाही हे तेरवीले जाणं गरजेचंच आहे मरणाले जाणंसुद्धा गरजेचं आहे पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा फोकस या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टिकोनातून समोर नेणे विविध अनुषंगिक जे कामं आहे ते पूर्ण करणे यासाठी लोकांनी मला निवडून दिलं आणि मग हे करत असताना ज्या अडचणीला समोर जावं लागते ज्या प्रश्नाला समोर जावं लागते त्या सगळ्या अडचणीला समोर जाऊन काम करण्याची माझी तयारी आहे कोण काय म्हणते काय नाही म्हणत याच्यावर मी अजिबात लक्ष देत नाही हे जर लक्ष द्यायला लागलं आणि विरोधकांचं कामच ते राहत असते की कुठंतरी बिबा टाकणे जाणीवपूर्वक डिसवणे आमदाराचं किंवा खासदाराचं म लक्ष त्या कामावरून बाहेर नेण्याचं काम हे त्यांचं कर्तव्य राहते ते विरोधकांनी पार पाडलं पाहिजे त्यांचं काम ते प्रामाणिक पार पाडत आहे पण माझ्यासारख्या जागरूक नागरिकाचं जागरूक कार्यकर्त्याचं काम एकच आहे की आपल्याला जे या मतदारसंघाच्या हितासाठी भल्यासाठी जे जे चांगलं करता येईल याच्यामुळं आपल्यापासून एक दोन तीन चार पिढीले चांगला फायदा पोचवता येईल सर्वसामान्य शेवटातल्या शेवटातल्या घटकातल्या माणसाला त्याचा चांगला फायदा करून देता येईल हे कामं आपल्या हातानं करून घेणं हे गरजेचं आहे म्हणून माझ्या पूर्ण फोकस हा विकास कामावर हो आहे कोण फेसबुकवर काय लिहितेन व्हॉट्सअपवर काय लिहितेन कोण कुठली टीका करते याच्यावर मी अजिबात पाहत नाही सर मधात काही आरोप झाले आपल्यावर की आपण जे प्रसिद्धी माध्यमावरचे फलक लावता किंवा विकास निधीचे फलक लावता त्यातनी बाबा अजित पवारांचाच फोटो असतात मुख्यमंत्री मोदयांचा किंवा मोद्यांचा फोटो नसतात यावर काय सांगू शकाल मुळात मी लोकांनी या मतदारसंघातून निवडून देताना विधानसभेचा सदस्य म्हणून अपक्ष म्हणून आपल्याला निवडून दिलेला आहे तुम्ही पहिले हे महत्त्वाचं लक्षात घ्या आणि तिथं आपण अपक्ष म्हणून आज नेतृत्व आपण तिथे करायला लागलेलं आहे ज्या पक्षाला आपली गरज असेल तो पक्ष आपल्याला सोबत घेईल आता त्यांना कुणाची गरज नाही पण आपल्याला मात्र विकास कामासाठी सगळ्यांची गरज आहे म्हणून विकासकामासाठी आपण त्यांच्यासोबत आहे आणि मतदारसंघाची विकासकामं करत असताना ज्या लोक ज्या भावनेनं आज आपल्याला पाहायला लागले का हॉस्पिटलसारखं शंभर बेड महिला बाल रुग्णालयासारखं अतिशय महत्त्वाचं आपण इथं काम केलं त्यानंतर ग्राम उपजिल्हा रुग्णालय आपण इथे मंजूर करून घेतलं घाटला उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं परत आपला पन्नास बेडचं शंभर बेड एक्सपान्शन आपण करायला लागलेलं आहे किंवा इतर शहरातले जे मूलभूत सुविधेचे काम होते पाणीपुरवठ्याची योजना असेल इलेक्ट्रिकची योजना असेल किंवा रस्ते महत्त्वाचे कारण पंच्याहत्तर वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला झाले आज रस्त्यावर आम्हाला या यावं लागून राहिलं रस्त्यापासून सुरुवात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करावं लागेल म्हणून याच्यापूर्वीच्या लोकांनी काय भूमिका मांडली हाही जरा चिंतेचाच प्रश्न होता म्हणून मी कोण टीका काय करते आता मला परवाचं काही लोकांनी टीका केली असं माहिती पडलं तर हरकत नाही आता डॉक्टर आंडेसाहेबांनी टीका केली तर त्याच्यावर क कुठं कदाचित मी चुकलं असेल कुठंतरी आणि कुठंतरी कमी पडलं असेल त्यांनी केलेल्या टीकेवर मी चिंतन करेल निश्चितपणानं मी चिंतन करेल की आपण कुठं कमी पडलो कारण डॉक्टर अंडेसाहेबासारखे अतिशय जागरूक आणि सज्ज अतिशय सज्जन प्रामाणिक निष्ठावान माणूस ज्या माणसाले कुठल्याही प्रकारचा चुकीचा लवलेश नाही कधी काय त्या माणसाच्या हात काच्यात भरबटलेलं नाही आजच्या सध्या स्थितीत जर हा माणूस मावर जर टीका करत असेल तर कुठंतरी देवेंद्र गोयरांनी आत्मचिंतन करायचंच पाहिजे आणि ते मी करायसाठी तयार आहे एकीकडे पाहिलं तर राजकारणामध्ये दुर्जनांचा प्रचंड भरणा झालेला आहे आणि सज्जन माणसं राजकारणामध्ये यायले तयार नाही आणि मग आमची भूमिका माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची एक भूमिका असली पाहिजे की राजकारणात सज्जन माणसं यायले पाहिजे आणि डॉक्टर सा आंडेसाहेब मनोज आंडेसाहेब त्याचं एक रूप आहे आंडेसाहेबासारखे माणसं जर राजकारणातच असेल तर शंभर टक्के स्वागत आहे त्यांचं आम्ही निश्चितपणानं स्वागत केलं पाहिजे आणि नुसतं स्वागत करून नाही ते माणसं टिकवले पाहिजे राजकारणात त्यांना सहकार्य केलं पाहिजे जिथं जिथं शक्य होईल आणि असे माणसं टिकून ठेवण्याची जबाबदारी निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे आणि त्यांनी जर टीका केली असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल आणि त्याच्यावर चिंतनसुद्धा करणं हे गरजेचं आहे ते मी करेल कारण ते आदरणीय माय वडिलांच्या समान आहे त्याच्यामुळं मी त्यांच्यावर कुठलाही आरोप करू करणार नाही मग कदाचित मी चुकले जरी असेल किंवा ते जरी चुकले असेल तरी मी एकामेकांना मी मी आरोप करणार नाही ते सज्जन माणसं आहे त्या सज्जन माणसाला त्याच रूपात आपण ठेवलं पाहिजे आज वरुण मुर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि विकासाची गंगोत्री आज वरुण मुर्शी मतदारसंघात पावस मिळत आहेत प्रत्येक नागरिक या गंगोतीचे सहभागी आहेत प्रत्येक नागरिकांनी या विकासामध्ये सहभागी झाले आहेत आणि आमदार देऊन सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येक धर्माच्या प्रत्येक समाजाच्या लोकांना मला सोबत घेऊन काम करायचं आहे मला राजकारण आणि किंवा मला कुठल्या आरोपाला बळी न पडता मला फक्त माझं काम करायचं बोलून दाखवत आहे पाहत्रा कॅमेरा निकोबावने प्रवीण सारखं चुळाले स्फोट